आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्कास शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। शनिवारी सायंकाळी आकाशात रहस्यमय आगीचे गोळे दिसून आले। खानदेशातील जळगाव पासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हे दृश्य दिसले आहे। हा उल्कापात होता की आणखी काय याबाबत संभ्रम कायम आहे। अनेक नागरिकांनी आकाशात विविध रंगातील आगीच्या गोळ्यांचे दृश्य आपल्या भ्रमणध्वनीमध्ये टिपले आहे। आगीचे हे गोळे पुढे पुढे सरकत होते। जळगाव, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये आगीचे गोळे दिसल्याची चर्चा आहे। आगीच्या गोळ्यांमागून रॉकेट प्रमाणे धूर देखील निघत होता असे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आकाशात अत्यंत उंचावून हे आगीचे गोळे जात होते, जमिनीवरून ते स्पष्ट दिसत होते। यामुळे काही भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलेलं होतं। या प्रकाराची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे। आकाशात उल्कापात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही एक खगोलशास्त्रीय घटना असल्याचं बोललं जात आहे। याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही। आकाशातील आगीचे गोळे पुढे जाऊन नेमके कुठे पडले हे अद्याप कोणालाही कळलेलं नाही। या संदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचं अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी सांगितलं। आकाशातील उल्कापात गतीने होत असतं। शनिवारी आकाशात दिसलेले आगीचे गोळे त्या तुलनेत हळूहळू समोर जात होते, त्यामुळे उल्कापात असण्याची शक्यता कमी आहे। या आगीचे गोळे म्हणजे आकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असू शकतात असा अंदाज देखील अकोल्यातील खगोलशास्त्र अभ्यासक प्रभाकर दोड यांनी व्यक्त केला आहे।